नासिक रोड येथे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी संचलन केलं यामुळं शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय नागरिकांना दिलासा मिळाला तसंच बेशिस्तांवर वचक निर्माण झाला या संचलनात विविध पोलिस ठाण्याचे पोलीस तसंच विशेष पथकांचे जवान सहभागी झाले होते उपनगर नासिक रोड देवळाली कॅम्पच्या पोलिसांबरोबरच जलद प्रतिसाद पथक दंगा नियंत्रक पथक वाहतूक खाते राखीव दलाचे जवान असे तीनशे जण संचलनात सहभागी झाले होते विशेष दलाच्या जवानांकडे शस्त्रे होती सर्व सहभागींनी मास्क परिधान करत सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं त्यांच्या जोडीला वीस वाहनं होती तसंच पंधरा दुचाकींवर बीट मार्शल पुढे होते पोलीस उपायुक्त विजय खरात सहाय्यक आयुक्त अशोक नखाते उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले नासिक रोडचे सूरज बिजली देवळाली कॅम्पचे देवीदास वांजळे वाहतूक शाखेचे पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोड पोलीस ठाण्यापासून हे संचलन सुरू झालं शिवाजी पुतळा नाशिक रोड रेल्वे स्थानक चौक तक्षशिला राजवाडा देवळाली गाव अशा मार्गानं हे संचलन बाजार तळावर आलं तेथे पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आलं कोरोनाला रोखण्यासाठी लागू असलेले लॉकडाऊन आणि जवळ आलेली रमजान ईद यांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था शांतता कायम राखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही नागरिक आणि वाहनचालक विनाकारण घराबाहेर पडत आहेत सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं चित्र आहे या प्रकारांना या संचलनामुळे चाप बसला शिस्तप्रिय नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला वेदन्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ Nasi crude.